नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे, अर्जुन यांनी चैतन्य बोलत असतात की आता ही गोष्ट आपण सिनियरला कसं सांगणार, म्हणजे त्याला खूप टेन्शन येईल, धक्का बसेल, तो विश्वासच ठेवणार नाही आपल्यावर. पण मी ना आत्ता इतक्यात सिनियरला ही गोष्ट सांगणार नाही, कारण त्याची खात्रीच बसणार नाही की त्याचं आंधळं प्रेम झालं आहे. इतक्या वर्षानंतर तन्वी मिळालेली आहे आणि प्रतिमा त्याची मानसिक स्टेज बरोबर नाही आहे, म्हणून तो विश्वासच ठेवणार नाही, म्हणून त्याला सांगायलाच नको. तोपर्यंत आपणच काहीतरी पुरावा गोळा करायला पाहिजे. पण आपण काय पुरावा गोळा करणार आहोत रे अर्जुन, असं चैतन्य म्हणतो. अर्जुन म्हणतो काहीतरी नक्की करायला पाहिजे. मग त्याच्या डोक्यात एक क्लास सुचतो की आहे एक व्यक्ती जी आपल्याला मदत करू शकेल. कोण आहे रे? आहे एक व्यक्ती, ती म्हणजे सुमन काकू. हो हो, सुमन काकू. अच्छा, आपण जाऊयात का? बरं ठीक आहे, चल. आपल्याला लवकरात लवकर कामाला लागायला पाहिजे आणि पुरावा गोळा करायला पाहिजे. सुमन काकूला सगळं विचारलं का नाही ते सगळं सांगतील, म्हणून ते दोघे निघतात सुमन काकूकडे. इकडे सायली स्वयंपाकघरात भाजी चिरत असते. मग ती भाजी चिरता चिरता त्या पेपरमध्ये काहीतरी शारीरिक आणि मानसिक आजाराबद्दल लेख लिहिलेले असतात. मग ती ते वाचत असते. हो, हे अगदी बरोबर आहे शरीरासाठी. हो, हे अगदी बरोबर आहे मनासाठी. असं सायली वाचत असते. मग तितक्यात ती वाचत असते, तिचं कुठेही मन नसतं, त्या पेपरातच तिचं लक्ष असतं. इकडे अर्जुन आणि चैतन्य खाली येतात. मग सायली मात्र ते वाचत असते, ती अगदी मनापासून वाचत असते की तिला असं वाटत असतं डोक्यात, आपण मानसिक रुग्ण आहोत का? म्हणजे आपल्यासाठी पण हे चांगलं होईल ना. आपण प्रतिमा त्याला का घेऊन जाऊ शकत नाही मानसिक मानसोपचार तज्ज्ञाकडे, असं ती विचारात म्हणते. इकडे कल्पना आणि पूर्णाची दोघे बोलत बसतात. मग तितक्यात अर्जुन येतो. चला आम्ही निघतो, वेळ झालेली आहे. मग अरे डबा तर घेऊन जा, असं कल्पना म्हणते. मग पूर्णाजी म्हणते, कसली काय गडबड आहे रे एवढं? तुझंच तर ऑफिस आहे ना, किती जाशील? एवढं का लवकर जातोस तू? थांब ना जरा, छानपैकी डरा, टिफिन घेऊन जाणं, खाऊन जाणं काही तर. नाही पूर्णाजी, आज खूप महत्त्वाचं काम आहे, खूप मोठी केस आहे, हँडल करायची आहे, खूप काम आहे. काय रे, नवीन केस घेतली आहे का? नाही आ, ओल्डच केस आहे, पण त्याच्यावर प्रोजेक्ट करायचं आहे, आम्हाला खूप रिसर्च करायचं आहे, असं सांगून अर्जुन निघतो. बाय गो, बाय म्हणत असतो, पण सायलीला मात्र लक्ष नसतं, तो गप बघतात सगळेजण. मग चैतन्य म्हणते, अरे चल जाऊया. मग सगळं सायलीचं लक्ष त्या पेपरात असतं, लेख वाचत असते ती. मग कल्पना येते, सायली काय गं तुझं लक्ष कुठं आहे? अर्जुन ना तुला बाय करत होता. मग ती काही लक्षातच येत नाही तिला, ती बघत नाही. मग कल्पना तिच्या हाताला मारते, म्हणते अगं सायली कुठं आहे लक्ष? या हे बघा ना पूर्णाजी आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे मला माझ्या डोक्यात एक कल्पना आलेली आहे, मग मी तुम्हाला ते सांगणार आहे. काय गं सायली? ते बघा ना ह्यात काय लिहिले, जरा ही लेख वाचा. मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे आपण प्रतिमेला घेऊन जाऊ शकतो का गं सायली? हो ना, हेच तर आहे. मग आपण जसं शरीराला निरोगी ठेवतो ना, तसंच मनालासुद्धा निरोगी ठेवण्याची गरज आहे. अगदी हे आपल्यांनासुद्धा लागू पडतं. म्हणजे बघा ना, प्रतिमाच्या त्याच्या मनात इतक्या दिवसाची भीती आहे ना, मग ते डॉक्टर घालवू शकतात, आपण का नाही त्यांना घेऊन जाऊ शकत? मग इकडे प्रियाला डाऊट आलेला असतो, आता ही सायली सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाऊन हिला बरी करणार प्रतिमाला. प्रतिमा बरी झाली तर तिला करणार मी तिची मुलगी नाही आहे, मग मला जेलमध्ये कायमचं जावं लागलं. नाही नाही नाही, असं होऊ देणार नाही मी, असं ही प्रिया मनातल्या मनात म्हणते. ह्या सायलीचं तर डोकं कुठं कुठं जातं काय जाणे, असं जर का झालं तर मी जेलमध्ये नक्की जाणार, माझी वाटच लागेल, असं ही मनातल्या मनात म्हणत असते. मग इकडे सायली, कल्पना, पूर्णाजी सगळ्यांना सायलीचे विचार पटलेले असतात. मग सायली म्हणत असते, पूर्ण अगं प्रिया. मग ही प्रिया म्हणत असते, नाही या तुम्ही काय करत आहात, मला जरासुद्धा पटलेलं नाही, माझ्या आईबद्दल मी स्वतः निर्णय घेणार. सायली हे काय चाललं आहे तुझं, असं म्हणत असते. तू जे काही करत आहेस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे, माझ्या आईला तू वेडी ठरवत आहेस. मग इकडे पूर्णाजी म्हणते, नाही ग, तिला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. तू गप बसतानवी तुला काही कळत नाही, तुला तुझी आई बरी व्हायला नको आहे का ग? असं कल्पना म्हणते, हवी आहे ना बरी, पण ह्या सायलीने माझ्या आईला वेडं ठरवलेलं नाही आवडणार मला, कारण ती आधीच खूप हळवी आहे ना. मग तिला वेडं ठरवलं तर ती अजून मानसिक होणार नाही का, तिला त्रास होणार नाही का, त्या डॉक्टरांच्याकडे जाऊन तिला अजून त्रास होणार? अगं प्रिया वेडी आहेस का तू, काही पण बडबड करू नकोस, असं नाही आहे,
असं सायली म्हणते. मग हे तू गप्प बस ग, माझ्या आईबद्दल तू काही निर्णय घ्यायचे नाही आहेत. मी आणि माझे बाबा खंबीर आहोत, तू तिच्याबद्दल काही विचार करायचं नाही आहे. मी आहे ना तिची मुलगी, मग मी आहे खंबीर, तू काही विचार करू नकोस. कल्पना म्हणते, अगं तन्वी, तुला तुझी आई बरी नको आहे का गं? ती चांगली व्हाय ना, आपल्या सगळ्यात मन मिळावं मिसळावं असं तुला वाटतंय ना? हो वाटतंय ना, पण ही सायली ना पुढे पुढे करते ना, मला हे जरासुद्धा आवडत नाही आहे. माझी आई आहे ना, मला जबाबदारी घेऊ दे, मला थोडंसं काहीतरी करू दे, ही का पुढे पुढे करत आहे? असं प्रिया म्हणत असते. मग असं माझ्या आईबद्दल मी आणि माझे बाबा निर्णय घेऊ असं म्हणून ती निघून जाते. मग इकडे सायलीला वाईट वाटलं असतं की ही प्रिया अशी का म्हणली. मग पूर्णा जीव जाऊ दे, तिच्याकडे आपण लक्ष द्यायला नको. जे काही आहे ते आपण रविराजशी बोलून निर्णय घेऊ आणि सायली तू तुझा प्लॅन मला पटलेला आहे असं पूर्णाजी म्हणतात. मग अर्जुन आणि चैतन्य इकडे सुमन काकीला भेटायला आलेले असतात. अय्या तुम्ही मला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला आहे की काय? तुम्ही एरवी म्हणत असताना सुमन काकू, आम्ही तुम्हाला भेटायला येत नाही, फक्त सिनियरला भेटायला येतो. आज तुमच्यासाठी स्पेशल भेटायला आलो आहोत, तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहोत. असं चैतन्य आणि अर्जुन म्हणतात. कसं आहे ना, सिनियर आमच्या घरी आहे ना, म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी स्पेशल भेटायला आलो आहोत. या या, छानच खेळत, खूप छान काम केलं तुम्ही. या या, बसा बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. असं सुमन काकू म्हणून त्यांच्यासाठी पाणी आणते. नागराज अंकल दिसत नाही आहेत, ते ना घरात नाही आहेत, ते बाहेर गेलेले आहेत. बरं झालं ते बाहेर गेले आहेत, असं मनातल्या मनात अर्जुन आणि चैतन्य म्हणतात. काय आहे, काय काम काढलं का माझ्याकडे? नाही, मला ना तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडतं, म्हणून आम्ही गप्पा मारतो. मला सगळं खबर असते हां तुमच्या घरातले. भाऊजी ना मला किंवा ह्यांना दिवसातून एकदा तरी कॉल करतात, सगळे हालवाल सांगत असतात. असं सुमन काकी म्हणजे सिनियर ना आता खूप खुश आहे. त्याला ना तन्वीसुद्धा मिळाली, म्हणजे प्रतिमा त्यासुद्धा मिळाली, म्हणून तो खूप खुश आहे. आजकाल छान आहे, बरं झालं हा. पण सुमन काकी, मला ना कायम हा प्रश्न पडतो की तन्वी ही एक आपलीच तन्वी आहे, हे तुम्ही कशावरून पटवून घेतलं? म्हणजे सिनियर कशावर विश्वास ठेवला, असा का तुम्हाला प्रश्न पडला? असं म्हणल्यावर हे दोघे घाबरतात. आता सुमन काकी सांगते की नाही असं वाटलेलं असतं. मग चैतन्य आणि अर्जुन घाबरलेले असतात. मग इकडे सायली रविराजकडे आलेली असते. रविराज काय गं, मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं. हां बाला बाळा, बोल ना, काय झालं? असं रविराज काका म्हणतात. मला ना हे लेख वाचा ना तुम्ही, काय लिहिलं आहे ह्यात मानसोपचार तज्ज्ञाबद्दल. बघा ना, आता मानसोपचार तज्ज्ञ आपण प्रतिमहत्याला घेऊन जाऊ शकतो ना, म्हणजे माझा काही चुकीचा निर्णय नाही आहे ना, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? अगं अगं, माझा पूर्णपणे विश्वास आहे, तू काय एवढी घाबरली आहेस? म्हणजे बघा ना, प्रियाला असं वाटत आहे की मी प्रतिमात्याला वेडी ठरवत आहे, मी त्यांचं काहीतरी नुकसान करत आहे. नाही आहे, मला सगळं कळतं. मानसोपचार तज्ज्ञाची आपल्यालासुद्धा गरज आहे. जसं आपलं शरीर निरोगी ठेवलं पाहिजे, तसं मनही निरोगी ठेवलं पाहिजे. बघ ना, आता प्रतिमा माझं तन्वीचं ॲक्सिडेंट झालं, त्यातून मी आणि तन्वी कसेबसे सावरलो. प्रतिमा खूप हळवी आहे ना, खूप हळव्या मनाची आहे ती. तिला ना धक्का खूप मोठा बसलेला आहे, तिला पचवायची शक्ती नाही आहे, म्हणून ती तेवढी सेन्सिटिव्ह झाली आहे. हो, आपण प्रतिमेला घेऊन जाऊ शकतो, मी बघतो, असं रविराज म्हणतो. मग इकडे सुमन काकीला सगळे विचारत असतात. म्हणजे अरे त्यात काय मोठं, मी तुम्हाला मदत करू शकते रे, पण हे तुम्ही रविराज भाऊजींना काय विचारलं नाही, त्यांना सगळं माहीत असेल. म्हणजे त्याला काही सांगू नकोस, तो खूप हळवा आहे, मग त्याला काही सांगू नकोस. मग इकडे थोडेफार पुरावे सांगते. म्हणजे बघ ना, तिचा फोटो आणि तिच्या गळ्यातले लॉकेट, हेच तिचा मोठा पुरामा आहे, एवढंच आहे का? मग अर्जुन आणि चैतन्य, बरं ठीक आहे का, आम्ही निघतो. मग निघता निघता, अरे थांबा, माझ्याकडे अजून एक खूप मोठा पुरावा आहे, म्हणजे तन्वीच्या उजव्या पायावर तुळशीपत्राचं जन्मखून आहे. हे म्हणल्यावर अर्जुन आणि चैतन्य, बास आहे एवढं मोठा पुरावा, असं मनातल्या मनात म्हणतात. म्हणून ते घरी निघतात. इथे बोलत असतात, आता कसं करायचं, जन्मखून कशी बघायची आपण, असं चैतन्य म्हणतो. मग तितक्या सायली येते, तुम्ही आलात मग सकाळी, तर म्हणत होता खूप काम आहे ऑफिसमध्ये, उशीर होईल यायला, असं म्हणत होतात. चैतन्य म्हणतो, मीच घेऊन आलो आहे त्याला ऑफिसमधून, म्हणजे घरी गणपती बसला आहे ना, काय रे तुझं सारखं काम का, म्हणून मी घरी घेऊन आलेलो आहे. बरं केलं तुम्ही.
म्हणजे हे असलं की नाही कसलं भारी वाटते, असं सायली म्हणते. मग काय काय म्हणलं तुम्ही, सारजो म्हणतो. म्हणजे हे असलं की नाही सगळ्यांना बरं वाटतं, सणासुदीचे दिवस आहेत ना, सगळ्यांना छान वाटतं. मग चैतन्य म्हणतो तुमचं चालू दे, मी फ्रेशअप होतो. मग इकडे सायली आणि अर्जुन साई बोलत असतात. सायली म्हणते तू बरं झालं तुम्ही आलात, नाही तर मी तुम्हाला फोनच करणार होते. बघा ना आता आम्ही ना, मी आणि रविराज काका दोघं मिळून एक प्लॅन केलो आहोत. प्रदी मेहताला ना साहेब मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाणार आहोत. सायकॅट्रिस्ट? हो सायकॅट्रिस्ट. बरं केलं तुम्ही, खूप गुड काम केलं आहे, उत्तम. पण प्रतिमात्याकडे घेऊ जाऊ शकतो, पण ह्यासाठी ना सर एका व्यक्तीची खूप विरोध आहे, ती म्हणजे प्रिया. प्रियाला हे पटतच नाही आहे की मानसोपचार तज्ज्ञाकडे नेल्यावर प्रतिमात्या बरं होतील. बघितलंस तिला ना, ती जाईची काही पडलीच नाही आहे, ती खोटी धनवीच आहे असं म्हणते. सायली म्हणते परत तुमचा चालू झाला, जावा तुम्ही फ्रेश हो जाओ, होऊन या जाओ. आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे ही प्रिया ना प्रतिमा त्याला घाबरवत असते. बघ नाही, ती सायली तुला वेडी करत आहे, तुला हॉस्पिटलमध्ये जाऊन फेकणार आहे ती. ते बघून प्रतिमा त्याला खूप मोठा शॉक बसतो. तू जाऊ नकोस, हा ती तुला वेड्यात काढत आहे. आता येणाऱ्या भागात अर्जुनला सायली झोपलेली असते. मग अर्जुनला दिसतं की तुळशीपत्राचं जन्मकुंड सायलीच्या पायावर दिसतं. हे काय आहे असं अर्जुनला शॉक बसतो. आता बघूया येणाऱ्या भागात अर्जुनने खऱ्या तन्वीला शोधून काढेल का. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.